ಧನಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಹೇ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಜೋಡತೆ ಮನಾಜಿ ನಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾಡಸ कमी होत चाललेलं मजूरबळ, त्याचं वाढतं दर, अनियमित पाऊस काळ, आंतर मशागतीस मिळणारा कमी वेळ किंवा विविध कारणांमुळे वेळेवर तण नियंत्रण करणं अलीकडील काळात शेतकऱ्यांना अशक्य होत आहे. सध्याच्या परिस्थितीत एकात्मिक तण नियंत्रणाला म्हणूनच महत्व आलं आहे. शेतीत कीटक आणि रोगांव्यतिरिक्त तण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. विविध पिकांच्या सुरुवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीनं संवेदनक्षम असतो. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मिक पद्धतीनं तण नियंत्रण प्रभावीपणे करता येते. या भागात आपण बघणार आहोत खरीप हंगामातील तणाचा प्रादुर्भाव, त्याचं नियंत्रण आणि खबरदारी. यावर अधिक माहिती देणार आहेत कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सुरेश नेमाडे. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपणाला माहीत आहे की दरवर्षी आपण खरीप, रबी आणि उन्हाळ्या हंगामामध्ये विविध पिकाची पेरणी आपल्या शेतावर करत असतो आणि ही पेरणी करत असताना अनेक समस्याला आपल्याला समोर जावं लागते आणि त्याचाच एक भाग म्हणजे खरीप हंगामामध्ये जे तणाचं प्रस्त वाढलेलं आहे तर हे प्रस्त कसं कमी करता येईल या अनुषंगाने आपल्याला कुठली खबरदारी घ्यायची आहे या संदर्भात आज आपण जाणून घेऊया. ह्या खरीप हंगामामध्ये तणाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यासाठी विविध उपाययोजना कुठल्या कुठल्या आहे हे थोडंसं आपण जाणून घेणं गरजेचं वाटते. याच्यामध्ये महत्वाचे दोन पद्धती आपल्याला खास करून आपल्याला तण व्यवस्थापनामध्ये येते. त्याच्यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती आपण म्हणतो की निवारणात्मक पद्धत, म्हणजे ही नंतरची स्टेप येते, परंतु पहिली जी पद्धत त्याच्यामध्ये आहे प्रतिबंधात्मक पद्धत आहे. आणि दुसरी जी पद्धत म्हणजे उपाययोजना जी आपल्याला खरीप हंगामामध्ये तण व्यवस्थापनाच्या दृष्टीनं करायची आहे ती आहे निवारणात्मक पद्धत. आता प्रतिबंधात्मक पद्धत म्हणजे आपण नेमकं त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये तणाचा प्रवेशच होऊ नये किंवा तणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काही उपाययोजना, काही खबरदारी आपल्याला घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ जसं आपण उन्हाळी हंगामामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रतिबंधक जेव्हा आपण म्हणतो तर बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे आपण बियाणं बाजारातून विकत आणतो किंवा काही शेतकऱ्यांकडून बियाणं विकत घेतो आणि हे विकत घेतलेलं बियाणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गवताचे तणाचं बियाणंसुद्धा मिक्स असू शकते. त्याच्यासाठी आपल्याला शुद्ध स्वच्छ बियाणं पेरणीसाठी वापरणं, निवड करणं गरजेचं आहे. दुसरी बाब, बरेचदा आपण पाहतो की आपले धुरे बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव झालेला असते, गवत वाढलेलं असते आणि हे गवत जर आपण फुलावर येण्याआधी नष्ट केलं नाही किंवा स्वच्छता मोहीम आपण जर राबवली नाही तर त्या धुऱ्यावर वाढलेल्या गवताच्या तणाच्या म्हणजे जे बियाणं तयार होते त्या बियाण्याचा प्रचार प्रसार आपल्या शेतामध्ये होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला एक खबरदारी घ्यावी लागेल, स्वच्छता मोहीम राबवावी लागेल, धुऱ्यावरचं तण गवत फुलावर येण्यापूर्वी त्या ठिकाणी त्याला नष्ट करणं काळाची गरज पडते आपल्याला. नंतरचा भाग, बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपल्या शेतामध्ये आपण ओलीत व्यवस्थापन करतो, पिकाला पाणी देतो आणि ह्या पाणी देत असताना ओलीत करत असतो तर ह्या पाठसऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव झालेला असते, गवत वाढलेलं असते, त्या ठिकाणी त्याला गवतावर बियाणं आलेलं असते आणि जेव्हा हे पाणी या पाठातून वाहते, या दांडातून वाहते, त्यावेळेस त्याच्या सोबतीलाच हे बियाणं त्या पाण्यामध्ये पडून त्याचा प्रचार प्रसार होण्याचं नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ह्या पाठसऱ्या तणमुक्त कशा ठेवता येईल या संदर्भात आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे.
त्यानंतरचा भाग बरेचदा आपण पाहतो की आपण आपल्या शेतामध्ये बाहेरच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव आहे अशा शेतामध्ये आपण शेती अवजाराचा वापर करत असतो आणि तसेच शेती अवजार त्या प्रादुर्भावग्रस्त शेतातून आपल्या शेतामध्ये जेव्हा आपण आपल्या शेताची मशागत करण्यासाठी वापरतो विशेष करून नांगर त्यानंतर वखरणी डवरणी असे विविध ऑपरेशन आपण शेतामध्ये करत असतो आणि हे करत असताना त्या अवजाराला लागून तणाचं बी किंवा आपण काही म्हणतो हराळी लवाळी कास कुंद्यासारखे काही जे उपद्रवी तण आहे यांच्या काश्या मुळ्या त्याला चिटकून आपल्या शेतामध्ये येतात आणि त्याचा प्रचार प्रसार होतो. हे सुद्धा आपल्याला टाळणं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी साफसुथरे करून ते शेती अवजार आपल्या शेतामध्ये वापर करणं गरजेचं आहे. हा सर्व भाग जो आपण आतापर्यंत जे चर्चा केलेली आहे सांगितलेला आहे हा त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबंधक पद्धतीमध्ये हा भाग मोडतो. दुसरी पद्धत त्याच्यासाठी जो आपण वापर करतो एकदाचा आपल्या शेतामध्ये जर तणाचा प्रादुर्भाव झाला आपल्या शेतामध्ये या तणानं गवतानं एंट्री केली त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन त्याचं निर्मूलन करण्यासाठी अनेक पद्धती आहेत. त्या सर्व पद्धतीचा वापर एकत्रितपणे करणं म्हणजे निवारणात्मक पद्धत आपण त्याला आपण असं म्हणू. आता त्याच्यामध्ये निवारणात्मक जेव्हा तणा नियंत्रणाच्या विविध पद्धती आहे त्याच्यामध्ये खास करून एक तर त्या ठिकाणी आपल्या शेताची पूर्व मशागत करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. ती पूर्व मशागतीची पद्धत त्याचबरोबर भौतिक पद्धत आहे त्याचबरोबर यांत्रिकी पद्धती आहे सोबतच त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक पद्धतीनं तण व्यवस्थापनसुद्धा त्या ठिकाणी करता येते. त्याचबरोबर आपल्याला अलीकडे अनेक प्रयोग आणि विद्यापीठाच्या संशोधनामध्ये दिसून आलेलं आहे की जैविक पद्धतीनंसुद्धा आपल्याला तणाचं व्यवस्थापन नियंत्रण करता येते. सोबतच अलीकडे आपण सौर ऊर्जेचा जे निसर्गाता उपलब्ध असलेली मोठी आपल्याकडे एक सोर्स आहे या सौर ऊर्जेचा वापर करून सुद्धा तणाचं व्यवस्थापन करण्याची पद्धती विकसित झालेली आहे. तर मित्रहो आपल्याकडे आपण पाहतो आपल्या खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने जे काही पिकं घेतले जातात तर ह्या पिकामध्ये मुख्यत्वे करून कपाशीचं पीक आहे आपल्याकडे सोयाबीनचं पीक आहे आपल्याकडे तुरीचं पीक आहे ज्वारी आहे मूग आहे उडीद आहे त्यानंतर काही भागामध्ये धानाचं पीकसुद्धा खरीप हंगामामध्ये घेतलं जाते मक्याचं पीकसुद्धा काही भागामध्ये घेतलं जाते बाजरीचं पीकसुद्धा काही भागामध्ये आपल्या घेतलं जाते आणि हे पिकाचं अधिकाधिक उत्पादन काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी तण व्यवस्थापन ह्या पिकामध्ये करणं फार काळाची गरज झालेली आहे. आता आपण दोन पद्धती आपण विचारात घेतलेल्या आहे एकतर प्रतिबंधात्मक पद्धत आणि दुसरी निवारणात्मक पद्धत. आता निवारणात्मक पद्धतीमध्ये एकदाचं आपल्या शेतामध्ये ह्या तणाने एंट्री केल्यानंतर गवताने एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी आपण भौतिक पद्धतीनं तणाचं व्यवस्थापन करता येते त्याला यांत्रिकी पद्धतसुद्धा म्हणता येईल आपल्याला त्याचबरोबर त्याला आपण पूर्व मशागतसुद्धा म्हणता येईल. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की आपल्या शेताची खोल नांगरटी जर आपण केली त्याच्याबरोबर डवरणी वखरणीसारखे आपण शेतामध्ये पूर्व मशागतीची कामं जर यंत्राच्या माध्यमातून किंवा बैलजोडीच्या सहाय्यानं केली तर त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये मागच्या हंगामामध्ये वाढलेली तणं किंवा बाहेरून आलेली तणं त्या ठिकाणी त्याच्या मुळ्या त्याचं बी जे वरच्या थरामध्ये असते तर हे वरच्या थरामध्ये असलेलं तणाचं बी मुळ्या त्याला आपण जर आपण हराळी लवाळी म्हटलं तर त्याला काश्या म्हणतो आपण त्याच्या याला तर ह्या अशा काश्या जे आहे तर हे काश्या उन्हाच्या प्रखरतेमुळे त्या ठिकाणी याचे उगवण शक्ती नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेचसं तणाचं बी ह्या प्रखर सूर्यप्रकाशामध्ये एक्सपोज झालं त्या ठिकाणी नांगरटीच्या माध्यमातून वखरणीच्या माध्यमातून तर अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हे आपलं तणाचं बी निश्चितपणे त्या ठिकाणी उगवण शक्ती त्याची कमी पडून आपल्याला खरीप हंगामामध्ये त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे यांत्रिकीकरणाचा भाग म्हणजे एक त्याच्यामध्ये आपण म्हणतो की जांभूळवाई म्हणतो आपल्याकडे एक टर्म आहे जांभूळवाई म्हणजे कसं आहे की खरीप हंगामाचा मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर लगेच वरच्या स्तरामध्ये असलेलं गवताचं बी उगून येते आणि हे उगून आलेलं बी आपण पेरणीच्या पहिले वखरणाच्या सहाय्यानं किंवा ट्रॅक्टरच्या मदतीनं आपण त्या ठिकाणी रोटावेटरच्या सहाय्यानं पूर्ण त्या ठिकाणी जमीनदोस्त करणं त्याला समूळ नष्ट करणं
त्याला आपण जांभूळवाई म्हणतो, पेरायच्या आधी करावायचं ही कार्यवाही आहे. तर ही जांभूळवाईची एक पद्धत आपल्याकडे फार प्रचलित आहे. त्यांनी सुद्धा या तणाचं नियंत्रण जवळजवळ 50% आपल्याला साध्य करता येते. त्याच्यानंतरचा भाग आपण जे यांत्रिकीकरणामध्ये म्हणतो किंवा बैलजोडीच्या साह्यानं म्हणतो, आपण भौतिक पद्धतीनं काही वेळेस काय करतो की आपण मोठमोठाली तणं त्याच्यामध्ये आहे जे आपल्या ह्या ऑपरेशनमध्ये नायनाट होत नाही किंवा त्याचं कमी करता येत नाही, तर हाताने उपडून सुद्धा आपल्याला ते बाजूला करून ते नष्ट करता येते. त्याच्या सोबतीला आपण बऱ्याचदा ह्या भौतिक पद्धती रासायनिक पद्धतीमध्ये आपल्याकडे जे प्रचलित आहे, पीक पेरणी झाल्यानंतर त्या ठिकाणी डवरणीच्या माध्यमातून, खुरपणीच्या माध्यमातून, ज्याला आपण कोळपणी म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या तणाचा बंदोबस्त व्यवस्थितपणे आपल्याला करता येतो. आज याच्याबरोबर काही गोष्टी आपल्याला शेतकरी बांधवांना विशेष करून माहिती आहे की वेळेवर पेरणी हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. विशिष्ट खोलीवर पेरणी करणं आणि झाडाची एकरी हेक्टरी संख्या राखणं हा सुद्धा तण व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर या ठिकाणी आपले व्यवस्थित झाडाची संख्या एकरी हेक्टरी जर राहिली तर तणाचं व्यवस्थापन निश्चितपणे त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. सोबतच आपल्याकडे ये काही तणं असे आहे, जर उदाहरणादाखल सांगता येईल आपल्याला की आमरवेलासारखे तण आहे, हे विशिष्ट प्रकारच्या पिकावरच त्याची वाढ होते. तर हे आमरवेलाचं पिक तणाचं हे जे परोपजीवी तण आहे याचं जर व्यवस्थापन करायचं असलं तर पिकाची फेरपालट त्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की जे त्याचं होस्ट म्हणून काम करत नसलेले जर पिकं आपण त्या ठिकाणी घेतले तर त्या ठिकाणी ह्या तणाचा आपोआपच बंदोबस्त होते. आपण जर उदाहरणादाखल परत दुसरं एखादं उदाहरण देता येईल, ज्वारीमध्ये स्ट्रायगा नावाचं एक मुळावर परोपजीवी असलेलं हे तण आहे, तर ह्या स्ट्रायगा या तणाचा बंदोबस्त जर करायचा असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण ज्वारीचं पीक दरवर्षी घेत असतो किंवा तृणधान्य वर्गीय पिकं घेत असतो त्याच्या जागी आपण द्विदल वर्गीय जर पिकं घेतले तर निश्चितपणे ह्या स्ट्रायगासारख्या तणाचा पिकाच्या फेरपालटेनं आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त करता येते. तर ह्याच पद्धतीनं विशेष करून आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्या तणाचा बंदोबस्त येणाऱ्या खरीप हंगामामध्ये निश्चितपणे करता येईल. याबरोबर काही गोष्टी आपल्याला परत पाहणं गरजेचं आहे, तर ती म्हणजे रासायनिक पद्धतीनं तण नियंत्रण करणं ही एक अतिशय महत्त्वाची पद्धत अलीकडे प्रचलित झालेली आहे. कारण आपण पाहतो आहे की मजुराची वाढती समस्या आणि मजुराचे वाढीव दर विचारात जर घेतले आणि त्याच्याबरोबरीला निसर्गाची विपरीत परिस्थिती, निसर्गाची विपरीत परिस्थिती हा जेव्हा विषय येते, बऱ्याचदा एक सारखं 2-3 दिवस पाऊस लागून राहते आणि जमिनीमध्ये गच्च असा ओलावा राहते, तर अशा परिस्थितीतनी आंतरमशागतीची कामं, तण व्यवस्थापनाची कामं डवरणीच्या माध्यमातून किंवा मजुराच्या माध्यमातून आपल्याला ते सोडवता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर एकमेव आणि एकमेव पर्याय म्हणजे तणनाशकाचा वापर करणं आणि तणनाशकाच्या वापराच्या मदतीनं आपल्या तणाचं व्यवस्थापन करणं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी येतो. तणनाशक वापरताना काही खबरदारी घेणं आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे आणि ही खबरदारी घेत असताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तणनाशक आपल्याला असे निवडायचे आहे की ज्यांची शिफारस CIB फरीदाबाद यांनी केलेली आहे अशा तणनाशकाची निवड करायची आहे. आणि हे निवड केलेले तणनाशक त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करत असताना त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित लेबल नीट वाचणं, त्याच्याबरोबर लेबलमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेली आहे, काही माहिती दिलेली आहे, किती मात्रेमध्ये तणनाशक फवारायचं आहे, किती प्रमाणात, किती वेळेत, कधी फवारणी करायची आहे, याचंसुद्धा आपण एक त्या ठिकाणी वाचून त्याचं अंगीकारणं अतिशय आवश्यक आहे. तणनाशक फवारणी करत असताना एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे याच्यासाठी बरेच शेतकरी बांधव गढूळ असं पाणी वापरतात, स्वच्छ आणि शुद्ध पाणी फवारणीसाठी वापरणं काळाची गरज आहे. त्याचबरोबर फवारणी करत असताना त्या ठिकाणी तणनाशकाचा फवारणीचा वेगळा पंप ठेवणं अतिशय आवश्यक आहे. सोबतच काही तणनाशक असे आहेत की जसं 240 तणनाशक आहे, हे तणनाशक फवारणी करत असताना शेजारच्या पिकावर होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी बांधव काय करतात की तणनाशक फवारणी करत असताना त्याच्यात कीटकनाशक, बुरशीनाशक एकत्रित करून त्या ठिकाणी फवारणी करतात. अशा शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी
तणनाशक इतर कुठल्याही कीटकनाशकात किंवा बुरशीनाशकात मिसळून फवारणी करू नये. बरीच मंडळी त्या ठिकाणी तणनाशक फवारणीसाठी पॉवर पंपाचा वापर करतात. साध्या पंपाचा पाठीवर फवारणी करण्याचा पंप जो आहे त्याच्यातूनच त्याच्या ठिकाणी आपल्याला तणनाशक फवारणी करायचं आहे हे लक्षात घ्या. बरेच तणनाशक असे आहेत की उगवणपूर्व त्याची फवारणी करायची आहे, ते उगवणपूर्व फवारणी करण्याचे हे तणनाशक आपण वेळेत त्या ठिकाणी म्हणजे 72 तासात पेरणी झाल्यानंतर 72 तासाच्या आत त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं काळाची गरज असते. अन्यथा त्या ठिकाणी पिकावर ते इजा करू शकतात. आता काही खरीप हंगामातली जे महत्वाची पिकं आहेत त्या पिकामधील तण व्यवस्थापन कसं करता येईल या अनुषंगाने आपण काही महत्वाच्या टिप्स या ठिकाणी पाहू. आपल्याकडे कपाशीचं महत्वाचं पीक आहे. कपाशीच्या पिकामध्ये तण व्यवस्थापन करत असताना जे शिफारसित केलेलं तणनाशक आहे ते त्या ठिकाणी पेंडेमेथेलिन 30% प्रवाही हे तणनाशक आपल्याला उगवणपूर्व म्हणजे पेरणी झाल्यानंतर 72 तासाच्या आत जमिनीमध्ये ओलावा असताना त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायचं आहे. आणि हे फवारणी करत असताना आपल्याला 3.5 लिटर ते 5 लिटरपर्यंत प्रति हेक्टरी वापरायचं आहे. दुसऱ्या भाषेत आपल्याला जर सांगायचं झालं तर साधारणतः 6 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन हे जर जमिनीवर फवारणी केली आपण तर त्या ठिकाणी निश्चितपणे तणाचा बंदोबस्त तणाचं नियंत्रण त्या ठिकाणी होते. याचबरोबर अलीकडे आपण पाहतो आहे क्युजालोफा पिथाईल नावाचं एक तणनाशक जे तृणवर्गीय पिका तणाच्या नियंत्रणासाठी अतिशय महत्वाचं ठरते. हे तणनाशक त्या ठिकाणी आपलं कपाशीचं पीक 30 ते 40 दिवसाचं झाल्यानंतर साधारणतः 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन त्या ठिकाणी जर कपाशी पिकामध्ये फवारणी केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी तणाचं तृणवर्गीय तणाचं नियंत्रण होते. याच्या सोबतीला पायरेथाय त्या ठिकाणी आपल्याला हिटवीड सारखं बाजारामध्ये ट्रेड नेम असलेलं तणनाशक बाजारामध्ये आहे तर ह्या तणाचं सुद्धा 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात जर 30 ते 40 दिवसाच्या पीक असताना आपल्या जे मी म्हटलं मगाशी क्युजालोफा पिथाईल याच्यासोबत एकत्रित मिसळून जर फवारणी केली तर कपाशीमधील तणाची समस्या निश्चितपणे पूर्तता आपल्याला करता येईल. अलीकडे त्या ठिकाणी आपण सोयाबीनचं पीकसुद्धा अतिशय महत्त्वाचं पीक आहे. सोयाबीनच्या पिकामध्ये अलीकडे एक तणनाशकाची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि शिफारस केलेली आहे इमॅजी मॉक्स प्लस इमॅजी थायपर हे तणनाशक. त्या ठिकाणी साधारणतः आपण एकरी 40 ग्रॅम किंवा हेक्टरी 100 ग्रॅम किंवा तिसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं तर 2 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन हे जर तणनाशक आपण साधारणतः 15 ते 20 दिवसाचं सोयाबीनचं पीक असताना फवारणी केलं निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला तणाचं बंदोबस्त होते. आपल्याकडे तूर मूग उडीद यासारखी पिकं आहे या पिकांनासुद्धा आपल्याला तणनाशकाच्या माध्यमातून तणविरहित ठेवता येते. आपण ह्या ठिकाणी तण नियंत्रणाच्या विविध पद्धती पाहिल्या याच्यासोबत जैविक पद्धतसुद्धा अतिशय एक महत्त्वाची पद्धत आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो आहे की आपल्या रस्त्याच्या बाजूला दुतर्फा गांजरगवतासारखं तणाचा प्रादुर्भाव आपण नेहमी पाहायचं तर ह्या गांजरगवताच्या नियंत्रणासाठी आपल्याला झायगोग्रामा बायकोलेराटासारखे कीटकाच्या माध्यमातून सुद्धा जैविक पद्धतीने आपल्याला किड्याचं ह्या गांजरगवताचं व्यवस्थापन करता येते. त्याचप्रमाणे कॅसिया नावाच्या काही परोपजीवी वनस्पती आहे कॅसिया सेरेटिया ही वनस्पती त्या ठिकाणी ह्या गांजरगवताच्या वाढीला रोखण्याचं काम करते. आणि आपण पाहतो की रस्त्याच्या साईडला जे गांजरगवताचं प्रस्त होतं ते आज कॅसियानं त्या ठिकाणी जागा घेतलेली आहे. तर असं हे जैविक पद्धतीचं तणव्यवस्थापनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. अलीकडे जे सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण तणव्यवस्थापनाचा विषय छेडतो तर त्या ठिकाणी आपले सूर्याची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर करून जमिनीवर पॉलिथिनचं आच्छादन करून त्या ठिकाणी ह्या सौर ऊर्जेच्या माध्यमातून जमिनीचं तापमान आपण 4 ते 5 अंश सेल्सिअसनी वाढवतो आणि त्याचा परिणाम आपल्या वरच्या थरामध्ये असलेलं तणाचं बीज त्या ठिकाणी निष्क्रिय होण्यासाठी निश्चितपणे मदत होते. नमस्कार. तणामुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही पीक आणि पिकाच्या स्वभावातील कृषी परिस्थितीच्या घटकांवर अवलंबून असते. या बाबींचा विचार करता प्रभावी तण व्यवस्थापनासाठी पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. या हंगामात जर योग्य पद्धतीनं तणावर नियंत्रण मिळवलं तर आजच्या आधुनिक शेतकऱ्याला नफा हा नक्कीच होईल.